लाखों पर्यटकांचं आकर्षण असणारं चंद्रपूरचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाला आता सुरुवात झाली आहे. आज सकाळी विधिवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले 3 महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातला कोर भाग बंद होता. आता बुकिंग सुरू झाल्यानं ताडोबातला पर्यटन हंगाम सुरू झालाय, त्यामुळे अर्थचक्राला गती मिळेल अशी इथल्या व्यावसायिकांना आशा आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुलं. पावसाळ्यात 3 महिने पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची दारं आजपासून पुन्हा उघडली आहे. जे काही अडचणी झाल्या त्या पर्यटनाच्या व्यतिरिक्त अडचणी आपल्याकडे होत्या आणि आज आपण सुरळीतपणे पर्यटनाला सुरुवात करत आहोत. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पार्कमधील काही रस्ते जे तलावाच्या कडेला आहेत त्या रस्त्यांवरती पाणी असल्यामुळे ते रस्ते वगळता आपण इतर सर्व रस्त्यांवरती पर्यटनाला मुभा देत आहोत. निसर्गानं पांघरलेली हिरवीगार झुडपांची शाल, खळखळून वाहणारे नदी नाले आणि या आल्हाददायी वातावरणात रमलेले वन्य प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांनी इथं मोठी गर्दी केली आहे. ताडोबा कधीच तुम्हाला निराश करत नाही, तसा आज आम्हाला परत तो अनुभव आला. अगदी गेटमधून आतमध्ये जायच्या आधीच इथून या गेटच्या मागून हरणांचा पूर्ण एक कळप क्रॉस झाला. त्याच्यानंतर गेटमध्ये जायच्या आधीच वाईल्ड बोरचा पूर्ण एक कळप क्रॉस झाला. आतमध्ये गेल्यावर सगळे प्राणी दिसले. आम्ही आज इथे जसंही कळलं ताडोबा आजपासून ओपन होतो आहे, आम्ही इथे आलो. पहिला दिवस पहिली सफारी जॉईन केली आणि मजेची गोष्ट म्हणजे आम्हाला आत लेपर्ड दिसला, जो अत्यंत शाय ॲनिमल म्हटला जातो, बाहेर फार कमी बघायला मिळतो, पण तो आमच्या गाडीच्या समोरनं क्रॉस झाला. सो इट वॉज अमेझिंग. ताडोबा सफारीसाठी बुकिंग करण्याची वेबसाईट आठवडाभरापूर्वीच सुरू झाली आहे. ही वेबसाईट सुरू व्हायला उशीर झाल्याने त्याचा परिणाम दिवाळी क्रिसमसच्या सुट्ट्यांमधील बुकिंगवर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे उशिरा बुकिंग सुरू झालं त्यामुळे दिवाळी किंवा क्रिसमसचा सीझन हा जो मेन सीझन असतो तेव्हा येणारे जे पर्यटक असतात ते मात्र दुसऱ्या दुसऱ्या जंगलांमध्ये डायव्हर्ट नक्की झालेले आहे. ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी वेबसाईट आणि ताडोबात फेरफटका मारण्यासाठी ताडोबाची दारं खुली झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या सुट्टीत ताडोबाचा प्लॅन आखायला हरकत नाही, नाही का? सारंग पांडे सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.